नमस्कार, माझ्या सर्व लाईफ स्टाफ बंधूंनो आणि इंजिनियर भाऊंनो, मला विचारलेल्या प्रश्नानुसार आतापर्यंत मी रोहित्र डीपीला किती अर्थिंग आणि किती इलेक्ट्रोड असतात ह्याबद्दल सविस्तर 6 व्हिडिओ टाकले आणि काय फॉलो करायचं ते सुद्धा सांगितलं. परंतु CEA रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन नंबर 81 ह्या बाबतीत जी सविस्तर माहिती सांगितली त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डीपीला जे इलेक्ट्रोड कास्टिंग करायचं असतं त्याच्यामध्ये पाईप टाईप किंवा रॉड टाईप इलेक्ट्रोड वापरावे. त्यातील हा जो पाईप टाईप इलेक्ट्रोड आहे या नकाशात दाखवलेला, तर हे ड्रॉइंग आहे महावितरणचं आणि फरक असा जास्त काही नाही आहे. मेथडचा कन्स्ट्रक्शनप्रमाणे फरक याच्यात एवढाच आहे की हा जो पाईप आहे हा पाईप आहे 25 mm डायमीटरचा आणि मेथड्सचा कन्स्ट्रक्शन याच्यामुळे फरक एवढाच आहे की मेथड्सचा कन्स्ट्रक्शनप्रमाणे पाईपची लांबी 6.2 फूट आहे आणि या ड्रॉइंगमध्ये 5.6 फूट आहे. बाकी दुसरा फरक काही नाही. आणि हा या खड्ड्यामध्ये नीट कोळसा कसा भरायचा हे सुद्धा सांगितलं आहे आणि याच्यामध्ये काय टाकायचं या पाईपला DP वरून ज्या 8 AWG वायर असतात त्या हा जो नट दाखवलेला आहे त्याला जोडायचा असतात आणि हा जो नट आहे तर याला स्प्रिंग वॉशर, फ्लॅट वॉशर आणि कथिराचं वॉशर वापरलेलं असतं आणि या पाईपच्या वर जे झाकण दाखवलं आहे ते एक लाकडात असतं किंवा प्लास्टिकचं असतं, जेणेकरून त्या पाईपमध्ये वरची माती जाऊ नये. आणि हा पाईप जमिनीच्या खाली या ड्रॉइंगमध्ये मला वाटतं मापली 50 mm सांगितलं, तो 50 mm ते 150 mm खाली जात असतो. कारण जर वर राहिला तर फॉलच्या वेळेस या पाईपच्या टोकाला जे पोटेन्शियल राईल होतं त्या पाईपला धक्का लागून माणसं मरू शकतात. म्हणून हा जमिनीच्या खाली 50 ते 200 mm पाहिजे, म्हणजे त्या जमिनीचं क्वेश्चन भेटते. तसंच हा जो पाईपचं खालचं टोक आहे त्याला 45 degrees काप दिलेला असतो, तो याच्याकरता की जमिनीची कॉन्टॅक्ट एरिया वाढते, म्हणजेच तेवढा रेजिस्टन्स कमी व्हायला मदत होते. आणि हा जो पाईप असतो याला आलटून पालटून छिद्र पाडलेले असतात. कशाकरता जर खड्ड्यात जास्त पाणी झालं तर छिद्राद्वारे पाईपमध्ये जावं आणि वरून ते बाहेर पडावं आणि पाईपमध्ये बाहेर जास्त पाणी झालं तर त्या पाईपमध्ये जावं आणि पाईप फॉल्ट कंडिशनमध्ये थंड राहावा याच्याकरता. कारण फॉल्ट कंडिशनमध्ये ॲज पर RT या हिशोबाने हीट जनरेट होत असते. मला वाटतं मी आणि हे जे मीठ कोळशाचं जे डायमीटर आहे हे 300 mm असतं, तर याच्यामध्ये कोळसा व मीठ आणि काळी माती याचं मिश्रण टाकायचं असतं. परंतु काय होतं की आजकाल मी मला जे काही फोटो येतात मी प्रत्यक्ष पाहतो अशा प्रकारचं इलेक्ट्रोड कास्टिंग कुठंही केलेलं दिसत नाही, जास्त बोलत नाही. आपल्यालाही माहिती असेल कधी 2 फुटाचे तुकडे टाकतात,
नुसतेच खोचून देतात. काय काय ते प्रकारचं काही जास्त बोलत नाही, कदाचित त्यामुळे कुणाचं मन दुखवेल. पण खरी पद्धत इलेक्ट्रॉनची ही आहे महावितरणसाठी. आणि दुसरी रॉड टाईप आहे जी आधीशी स्टँडर्डप्रमाणे आहे, त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकेन. आणि मग हा जो अर्थिंगचा विषय आहे रोहित्र डीपीचा, तो संपून जाईल. आपल्याला ह्या बाबतीत शंका असल्यास, समर्थन असल्यास कृपया विचारा, फक्त डॉक्युमेंट मागू नका. समजून घ्या, समजून घ्या, कलेक्शन ऑफ डॉक्युमेंट इज नॉट हेल्प, समजणं महत्त्वाचं आहे. असो मित्रांनो, आणि याच्यामध्ये मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनचं ड्रॉईंग याच्या करता टाकलं नाही, अक्षरं अगदी बारीक आहे, दिसत नाही, आणि झूम केलं तर ब्लर होतात, म्हणून ते ड्रॉईंग काही टाकलं नाही. असो, थँक्यू. माशेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर्सच सेफ्टी रिलेटेड, मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन रिलेटेड अँड सी ए रेग्युलेशन रिलेटेड सेफ्टी प्रिकॉशन व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल, बिकॉज दीज व्हिडिओज आर जस्ट लाईक ए लेक्चर इन ट्रेनिंग सेंटर. थँक्यू. Kindly subscribe.